आता ना बाहेर खूप छान पाऊस पडतो आणि पावसामध्ये ऑब्व्हियसली आपल्याला चहा पिण्याची इच्छा होते, अशी मस्त कडक चहा. आणि माझ्या घरामध्ये म्हणजे मम्मीकडे चहा बनवण्यासाठी मी खूप फेमस आहे. तर मी माझा चहा कडक चहा कसा बनवते मी तुम्हाला दाखवते. सगळे सारखाच बनवतात, सर्वांची एकच पद्धत असते. मी म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूया मी चहा कसा बनवते. सो मी घेतली आहे अद्रक. मी बऱ्यापैकी अद्रक घेते, तुम्ही कमी घेत असाल. आणि मी ते खिसत नाही, मी ते कुटणार आहे कुटणीमध्ये किंवा खलबत्ता तुम्ही जे काय म्हणता ह्याला. ओके, सो इतकी मी अद्रक घेतली आहे. साधारण 2 ते 3 कप चहासाठी मी घेतली आहे. हो, मी तितकीच घेते जे तुम्हाला जास्त वाटत असेल, पण मला कडक चहा आवडतो. 2 वेलच्या 2 लवंग, पण ह्या लवंग मी वरतून टाकणार आहे, फुटणार नाही आहे. आणि थोडेसे मिरे, हे असे मस्त कुटायचे. मस्त बाहेर पाऊस पडतो, पावसामध्ये कडक कडक चहा पिला ना तुझा घसा पण खराब होत नाही आणि मस्त छान रिफ्रेशिंग वाटत. सो जसं मी तुम्हाला म्हटलं, ॲक्च्युली मी चहा जे आहे हा 4 वर्ष झाले सोडला होता. चहा पीत नव्हते मी, फक्त ग्रीन टी प्यायचे. पण आता सोजस झाल्यापासनं म्हणजे माझी डिलिव्हरी झाल्यापासनं मी चहा परत प्यायला लागले. आणि मग पप्पांच्या इकडे असलो ना की पप्पांचं ॲक्च्युली ड्युटी असते संध्याकाळचा चहा. सो पप्पा बनवतात चहा आणि पप्पा पण छान चहा बनवतात, पण पप्पा खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवतात. मला ना जास्त क्वांटिटी नाही लागत, थोडीशीच पाहिजे, पण कडक चहा छान आवडतो मला. सो आता मी परत चहा प्यायला चालू केला आहे. जास्त चहा पिऊ नये तरी मी म्हणजे दिवसातून एकदाच पिते आहे सध्या. पण ग्रीन टीची हॅबिट चांगली असते. सो चहा आता मी नंतर बंद करणारच आहे, जितके दिवस पिते आहे म्हटलं चला एन्जॉय करूया. सो इथे मी सगळं कुटून घेतलेलं आहे. मला मस्त शिजू द्यायचं. साखर मी जास्त नाही घालत कारण मम्मीला पण जास्त असं एकदम गोड चहा नाही आवडत. चायपत्ती थोडीशी 1.5 चम्मच. मी खूप कडक चहा बनवते, पण मी आता सर्वांसाठीच बनवते आहे, तर मग थोडंसं कमी कडक बनवते, जास्त पण नाही. आता मला प्रेफरेबली कडक चहा जास्त आवडतो. पाणी ऍड करते, पाणी कमी झालंय. आणि ह्याला ना मस्त उकळी फुटू द्यायची, त्यानंतरच दूध घालायचं. आणि मग परत दूध घातल्यावर पण मस्त उकळून घ्यायचा चहा. सो बघा मी तुम्हाला दाखवते. मस्त कॉम्बिनेशन ऑफ अद्रक, वेलची, लवंग, मिरे. तुम्हाला हवं असेल तर गवती चहा पण तुम्ही यूज करू शकता, ते पण हेल्थसाठी खूप छान आहे. तुला मस्त उकळू द्यायचं. त्याचा छान अर्क उतरू द्यायचं चहामध्ये. मी खूप फार कमी केलं आहे, मी जसं म्हटलं मी फक्त 2-3 कपच बनवते माझ्यासाठी, मम्मीसाठी आणि पप्पांसाठी. कुणालने पण कारण आता चहा सोडला आहे, तो जिम करतो. मी पण आता काही दिवसांनी सोडणार आहे, रोज असंच बोलते. पण
मुंबईमध्ये ह्यावेळेस पावसाळा आणि थंडी इतकी आहे ना, चहा सोडूच वाटत नाही. आणि ना माझा जो स्टॉक आहे ना ग्रीन टीचा, तो अजून आला नाही आहे. सो तो एकदा आला ना की मग मी माझा चहा सुटेल बरोबर. सो मी काय यूज करते ग्रीन टीसाठी, परत मी काय सप्लिमेंट्स यूज करते, त्याचा पण मी व्लॉग घेऊन येणार आहे. सो नक्की बघा. आणि त्याने ह्या ग्रीन टीनी माझा चहा तरी सुटला होता, ॲटलिस्ट फॉर 4 इयर्स. हे बघा, मस्त उकळी फुटते. आणि आम्ही रेड लेबलची चहापत्ती वापरतो, खूप दुसरी कोणती आम्हाला आवडत नाही त्यातल्या त्यात. आम्ही नॅचरल्सची वापरतो आणि नॅचरल्समध्ये ना सगळंच असतं, हे आपण जे इन्ग्रेडियंट्स टाकतो सगळंच असतं, पण तरी पण आम्ही वरून घालतोच ते. आहा हा, तुम्हाला वास येत असेल बघा व्हिडिओमधून. छान अशी उकळी फुटू दिली. आता दूध ऍड करायचं. तरी मी ह्याला ना मंद गॅसवर थोडस होऊ देणार आहे अजून मस्त. बघा, दूध मी टाकलं, छानपैकी त्याला उकळलंय आणि झाला आहे चहा रेडी. आता सध्या पप्पा नाही आहेत घरी, पण मी बनवून ठेवलंय, ते येतील थोड्या वेळात. मी आणि मम्मी आता मस्त चहाचा लुफ्त घेऊ. तुम्ही पण चहा प्या, संध्याकाळची वेळ झाली आहे. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला कोकोमेलनची गाणी ऐकायला येतच असतील, सोजस्त चालू आहे हॉलमध्ये कोकोमेलन. सो तुम्ही विचार करत असाल मी मम्मीच्या घरी काय करते. सो जसं मी म्हटलं की मी प्रोफेसर आहे कॉलेजमध्ये. सो मी सकाळीच माझे लेक्चर्स असतात, मी नेरूळला जाते डी वाय पाटीलमध्ये. सो अमोल मला सकाळी सोडतात, मला आणि सोजसला. म्हणजे मला अमोल ड्रॉप करतात स्टेशनला आणि सोजसला इथे ड्रॉप करतात. सो सोजस मी येईपर्यंत, म्हणजे अराउंड 1:30 किंवा 2:30 मी येते घरी, डिपेंडिंग ऑन माय लेक्चर्स. सो मग त्याच्यानंतर आम्ही दिवसभर इथे असतो आणि मग संध्याकाळी अमोल येऊन मला घेऊन जातात, आम्हाला दोघांना पण. कारण मम्मी बोलली की तू एकटी आहेस तर तू त्याला एकट्याला घेऊन थांबू नको घरी, कारण सोजस खूप नॉटी आहे. मी तुम्हाला तुमचे त्याचे व्हिडिओज पण दाखवलेत, पण तो भरपूर नॉटी आहे. आणि मम्मी बोलली की त्याला एकट्याला तू अनअटेंडेड किंवा असं ठेवू नकोस, बिकॉज मला वॉशरूम जरी यूज करायचं झालं तरी तो त्याला सुपरवाईज करावं लागतं. सो आय कॅनॉट डू दॅट. सो इट इज व्हेरी रिस्की. तो थोडा मोठा होईपर्यंत मम्मी बोलली ॲटलिस्ट दिवसभर इथे थांबत जा आणि मग संध्याकाळी अमोल आल्यावर घरी जात जा. सो दिवसभर मी इथेच असते. आणि त्याला पण त्याच्या आजोबांच्या घरी खूप आवडतं, आजोबा त्याची बेस्ट फ्रेंड आहे. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला कोकोमेलनचा आवाज येतोच आहे, आमचं कोकोमेलन चालू आहे. चला मम्मीला विचारूया तिला चहा आवडला का. मम्मी सांग कसा झाला चहा, तुला आवडला का? मस्त झाला, एकदम छान. कडक आहे? छान म्हणजे एकदम मसालेवाला चहा. मसाल्याचा ना? ते सगळे मला चिडवतात ॲक्च्युली. मी इतके सगळं घालते ना त्याच्यामध्ये लवंग वगैरे सगळं, तर माझा मामा माझी मस्करी करायचा की म्हणजे तू त्यात ना आता मसाला पण घाल, गरम मसाला पण, म्हणजे भाजीच होऊन जाईल. जिरं मोहरी सगळंच. हे बघा आमचं कोकोमेलन. सगळं घर अस्तव्यस्त करत राहतो सोजस. सो पप्पांनी आणलं होतं मटन, तर त्यांनी बनवलं आहे मटन सूप स्पेशली सोजससाठी. मटन सूप इन द सेन्स हे जे उकड आपण काढतो ना, पहिले शिजवून घेतो मटन. सो ते जे असतं ना ते खूप हेल्दी असतं लहान मुलांसाठी, किंवा कोणत्याही आजारी माणसांना पण दिलं किंवा आपण एका नॉर्मल हेल्दी लोकांनी पण पिलं नाही तर हे खूप ताकददायक असतं, खूप पौष्टिक आहे हे. आणि हे सूप ना आम्ही सोजसला देतो आणि त्यालाही आवडतो, तो आवडीने खातो पितो हे. त्यानंतर मी मस्त रेलिश केलं मटन थाली बाय मम्मी. मम्मी अप्रतिम मटन बनवते. मम्मीची स्पेशालिटी आहे मटन आणि पप्पांची स्पेशालिटी आहे चिकन. माझे पप्पा अप्रतिम चिकन बनवतात. सो मस्त त्या दिवशी आम्ही मटन खाल्लं आणि त्यानंतर मग मी घरी गेली.
सो थैंक यू फॉर वॉचिंग माय वीडियो. आई होप तुम्हाला माझे वीडियो आवडतात आहे. टू माय न्यू सब्सक्राइबर्स, प्लीज सब्सक्राइब टू माय चॅनल अँड आई होप यू ऑल आर एन्जॉईंग माय वीडियोज. प्लीज कमेंट अँड प्लीज लेट मी नो तुम्हाला आवडतात आहे की नाही.